Zombie Apocalypse. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण तिसरे प्रकरण मागणी विश्लेषण या प्रकरणातला पुढचा नवीन पॉईंट पाहणार आहोत, मागणीच्या नियमाचे अपवाद. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मागणीचा सिद्धांत शिकलो, आता या मागणीच्या सिद्धांताचे अपवाद आपल्याला शिकायचे आहे. मागणीचा सिद्धांत डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये मांडलेला आहे असं आपण त्या सिद्धांतामध्ये शिकलो. काय म्हणलाय सिद्धांत, व्याख्या बघूया. इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली असता, वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते कमी होते, या उलट वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते अधिक होते विस्तारते असं आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये शिकलो. किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, वस्तूची किंमत व त्या वस्तूची मागणी यामध्ये व्यस्त संबंध असतो असं आपण मागणीच्या सिद्धांतामध्ये शिकलो. परंतु हा मागणीचा सिद्धांत प्रत्येक वेळा मागणीच्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे बाजारपेठेत जसेच्या तसा खरा ठरेल हे काही खरं ठरत नाही, काही सांगता येत नाही. म्हणून मग जसं मागणीच्या सिद्धांतात सांगितलं आहे तसंच्या तसं बाजारात नेहमीच घडेल, नेहमी खरं ठरेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून मग अनेक अर्थशास्त्रज्ञांनी बाजारपेठेच्या मागणीच्या संदर्भात जी विरुद्ध परिस्थिती त्यांना पाहावयास मिळते त्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांना आपण इथे मागणीच्या नियमाचे अपवाद असं म्हणणार आहोत. याचा अर्थ अनेक अर्थशास्त्रज्ञांच्या मते मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही, मागणीच्या नियमाला अपवाद आहे, एक्सेप्शन्स आहेत असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मग हे मागणीच्या नियमाचे अपवाद काय आहे तर ते आपण बघूया. पहिला मागणीच्या नियमाला सांगितला जाणारा अपवाद तो म्हणजे गिफेनचा विरोधाभास. गिफेनचा विरोधाभास काय आहे? गिफेनचा विरोधाभास तर गिफेन हे अर्थशास्त्रज्ञाचं नाव आहे, सर रॉबर्ट गिफेन. ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन या ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांनी मागणीच्या सिद्धांताला हलक्या दर्जाच्या संदर्भात, कनिष्ठ वस्तूंच्या संदर्भात, निकृष्ट प्रतीच्या वस्तूंच्या संदर्भात अपवाद सांगितले. हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या संदर्भात मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही असं गिफेन या शास्त्रज्ञाचं मत आहे. काय म्हणतात गिफेन? गिफेन असं म्हणतात की इतर वस्तूंच्या संदर्भात वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते, किंमत वाढल्यास मागणी कमी होते हे खरं ठरत आहे, परंतु हलक्या दर्जाच्या वस्तू ज्या कनिष्ठ प्रतीच्या वस्तू गरीब लोक वापरतात अशा गरीब लोक वापरत असलेल्या वस्तूंच्या संदर्भात मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणजे त्यांची किंमत कमी झाल्यावर त्यांची मागणी वाढत नाही तर मागणी कमी होते, किंमत वाढल्यावर मागणी कमी झाली पाहिजे ते कमी होत नाही तर किंमत वाढल्यावर मागणी वाढते, म्हणजे मागणीच्या नियमाच्या उलट विरुद्ध घडतं. म्हणून याला गिफेनचा विरोधाभास, गिफेन्स पॅराडॉक्स असं म्हणतात. असं का घडतं? कोणत्या वस्तूंच्या संदर्भात घडतं? तर सर रॉबर्ट गिफेन यांनी गरीब लोक वापरत असलेल्या ब्रेड पाव, म्हणजे ते इंग्लंड देशामधलं त्यांचं संशोधन होतं. जर आपण भारतासारख्या देशातलं म्हटलं तर भारतामध्ये सुद्धा ब्रेड आणि वडापाव हा एक अन्नपदार्थाचा भाग ठरतो. बाजरी, मका, जाडे भरडे कापड, हलके कापड, बघा सैन नावाचा प्रकार कापडामध्ये पूर्वी येत होता, अत्यंत जाडे भरडे कापड ते होतं. तर अशा हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या संदर्भात, म्हणजे कमी किमतीच्या वस्तू की ज्या गरीब लोक वापरतात अशा वस्तूंच्या संदर्भात त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असतो, अशा वस्तूंच्या संदर्भात मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही. मग असं का घडतं? त्याला कारण आहे वास्तव उत्पन्न, रिअल इन्कम. सर रॉबर्ट गिफेन असं म्हणतात की समजा हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली, समजा ब्रेडची पाव
पावाची किंमत कमी झाली. तर साहजिकच मागणीच्या सिद्धांतात सांगितल्याप्रमाणे पावची किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढली पाहिजे. परंतु पावची किंमत कमी होऊन सुद्धा त्याची मागणी वाढत नाही, असं का होतं? तर पावची मागणी कमी होते, मागणी वाढायला पाहिजे, ती वाढत नाही, कमी होते, याउलट दुसऱ्या वस्तूची मागणी वाढते, असं का होतं? तर इथे लक्षात घ्या, ग्राहकांचं उपभोक्त्यांचं वास्तव उत्पन्न वाढतं, त्यांची खरेदी शक्ती वाढते, परचेसिंग पॉवर वाढते. रिअल इन्कम म्हणजे काय? बघा, पाववर जे पैसे ते खर्च करत होते ते आता त्यांना कमी पैसे लागत आहेत. पावची किंमत कमी झाल्यामुळे पाववर आता खर्च करायला त्यांना कमी पैसे लागत आहेत. याचा अर्थ त्यांच्याकडे जास्तचे पैसे शिल्लक राहत आहेत. आधी ते जास्तचे पैसे पाववर खर्च करत होते किंवा आणखी इतर कनिष्ठ दर्जाच्या वस्तूवर ते खर्च करत होते. आता मात्र तेवढे पैसे त्यांना लागत नाही, कारण त्या वस्तूची किंमत कमी झाली, म्हणजे त्यांच्याकडे पैसा शिल्लक होतो. हा जास्तचा शिल्लक राहत असलेला पैसा म्हणजे वास्तव. वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाल्यामुळे व्यक्तीकडे शिल्लक राहणारी रक्कम म्हणजे वास्तव रिअल. मग हे वास्तव उत्पन्न त्यांचं वाढतंय, म्हणजे त्यांच्या हातातली खरेदी शक्ती वाढते. मग ही खरेदी शक्ती वाढली, त्यांचं वास्तव उत्पन्न वाढलं, तर ते काय करतील? या वस्तूची खरेदी नाही करणार, त्यापेक्षा चांगल्या दर्जाची वस्तू खरेदी करतील. बघा, पावची किंमत कमी झाल्यामुळे ते आता पावची खरेदी करत नाहीत, म्हणजे पावची मागणी कमी, तर ते चांगल्या दर्जाच्या वस्तू, इतर दुसरी वस्तू, मग गहूची खरेदी करत असतील किंवा ज्वारीची, चांगल्या ज्वारीची खरेदी करत असतील, म्हणजे चांगल्या दर्जाच्या वस्तूची खरेदी ते करतात. इथे असं लक्षात येत आहे मग की हलक्या दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली की त्यांची मागणी कमी होते आणि त्याला पर्यायी असणाऱ्या चांगल्या दर्जाच्या वस्तूची मागणी वाढते. म्हणून मग सर रॉबर्ट गिफेनने सांगितल्याप्रमाणे हलक्या दर्जाच्या वस्तूंच्या संदर्भात मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही, कारण त्यांची किंमत कमी झाली की मागणी कमी होते. असंच उलटपणे किंमत वाढली की त्यांची मागणी वाढते, कारण त्यांना जास्तचे पैसे सर्व वस्तूंवर खर्च करावे लागतात, त्यांची खरेदी शक्ती कमी होते, वास्तव उत्पन्न कमी होतं, त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे वस्तूसुद्धा खरेदी करू शकत नाही. नाईलाजाने त्यांना हलक्या दर्जाचीच वस्तू खरेदी करावी लागते, निकृष्ट प्रतीची म्हणजे गिफेन वस्तू खरेदी करावी लागते. बघा, या सर्व हलक्या दर्जाच्या वस्तूंना गिफेन वस्तू असं म्हटलं गेलं आणि म्हणूनच मग या गिफेन वस्तूंच्या संदर्भात मागणीचा नियम जो उलट घडतो, विरुद्ध परिस्थिती दिसून येते, या परिस्थितीला गिफेनच्या विरोधाभास असं म्हटलं जातं आणि या सर्व हलक्या दर्जाच्या वस्तूंना गिफेन वस्तू असं म्हटलं जातं आणि म्हणून मग गिफेन वस्तूच्या संदर्भात मागणीचा सिद्धांत खरा ठरत नाही. म्हणून मागणीच्या नियमाला पहिला अपवाद आहे गिफेनचा विरोधाभास, गिफेन्स पॅराडॉक्स. त्यानंतर दुसरा पॉइंट मित्रांनो सांगता येईल प्रतिष्ठेच्या वस्तू. एक मिनिट बघा, गिफेनच्या विरोधाभास आणि प्रतिष्ठेच्या वस्तू हे जे सगळे मुद्दे आहेत हे मागणीच्या सिद्धांताला असलेले अपवाद आहेत, मागणीच्या नियमाला अपवाद. मग जेव्हा मागणीच्या नियमाला अपवाद घडतो तेव्हा मागणीच्या सिद्धांतामध्ये सांगितला जाणारा मागणीचा वक्र जसा आपण पाहिला होता, डावीकडून उजवीकडे वरून खाली उतरत जाणारा असा ऋणात्मक उताराचा वक्र आपण मागणीचा पाहिला होता, आता मात्र तसं घडणार नाही. कारण वस्तूची किंमत वाढली की मागणी वाढते, किंमत कमी झाली की मागणी कमी होते, असं या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला दिसून येणार आहे आणि म्हणून मग मागणीच्या नियमाच्या अपवादामध्ये मागणीचा वक्र हा उलट दिशेने डावीकडून उजवीकडे वरून खालून वर चढत जाणारा असा धनात्मक उताराचा दिसतो, हा अपवादात्मक मागणी वक्र दिसतो. बघा, त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू हा दुसरा मुद्दा आहे, प्रेस्टिजियस गुड्स, श्रीमंत लोक वापरत असलेल्या वस्तू म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू. कारण मान सन्मान प्रतिष्ठा श्रीमंत लोकांना हे फार त्यांच्या महत्त्वाचं वाटतं. श्रीमंत लोक वापरत असलेल्या वस्तू या त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ करतात असा त्यांचा समज असतो. त्या वस्तूंच्या वापरामुळे आपला समाजातील मान सन्मान वाढतो, आपली प्रतिष्ठा वाढते असा त्यांचा समज असतो आणि म्हणून मग अशा श्रीमंत लोक वापरत असलेल्या प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या किमती जरी वाढल्या तरी श्रीमंत लोक त्यांची मागणी कमी करत नाही, मागणी वाढवतात. कारण ती वस्तू आपण
अधिक किंमत असताना सुद्धा खरेदी केली म्हणजे आपली समाजात प्रतिष्ठा वाढेल, आपला मान सन्मान वाढेल असं त्यांचं मत असतं, असा त्यांचा समज असतो. आणि म्हणून मग श्रीमंत लोक ज्या वस्तू खरेदी करतात महागड्या वस्तू, ज्या वस्तू ते वापरत आता ते महागड्या वस्तू वापरतात, महागड्या कार, महागड्या बाईक्स किंवा मौल्यवान धातूचे दागिने, महागडे दागिने, सोने चांदी हिऱ्यामाणिक मोतीचे दागिने, अशा महागड्या वस्तूंच्या संदर्भात या प्रतिष्ठेच्या वस्तू त्यांना म्हटलं जातं. या महागड्या वस्तूंच्या प्रतिष्ठेच्या वस्तूंच्या किमती जरी वाढलेल्या असल्या तरी श्रीमंत लोक त्यांची खरेदी करतात, कारण त्यांचा समज आहे आपण किंमत महाग असताना सुद्धा, किंमत जास्त असताना सुद्धा खरेदी करतो, यामुळे आपला सन्मान, आपला सन्मान, आपली प्रतिष्ठा बाजारात आणि समाजामध्ये वाढते असा त्यांचा समज असतो. आणि म्हणून मग श्रीमंत लोक प्रतिष्ठेच्या वस्तूंची किंमत जास्त असताना सुद्धा मागणी अधिक करतात, म्हणजे किंमत जास्त मागणी जास्त, मागणी नियमाच्या उलट घडते. आणि म्हणून मग प्रतिष्ठेच्या वस्तू मागणी नियमाला अपवाद ठरतात. त्यानंतर पुढचा मुद्दा जीवनावश्यक वस्तू. मित्रांनो, काही पॉईंट्स पुस्तकातनं गाळले गेले, आधीच्या मध्ये हा मुद्दा होता आणि तो महत्त्वाचा पॉईंट, आता तो पुस्तकात दिलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओमधनं नोट डाऊन करा की हा मुद्दा देखील असला पाहिजे. जीवनावश्यक वस्तू, महत्त्वाच्या मूलभूत गरजेच्या वस्तू, या जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात देखील अनेकदा मागणीचा नियम खरा ठरत नाही. मागणीच्या सिद्धांतात काय सांगितलं आहे की वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणी वाढते आणि किंमत वाढल्यास मागणी कमी होते. परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात यांची किंमत जरी वाढली तरी मागणी कमी होत नाही, मागणी करावीच लागते, कारण त्या मूलभूत गरजेच्या वस्तू आहेत, जीवनावश्यक, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आहेत. म्हणून मग जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या संदर्भात यांची किंमत जरी वाढली तरी मागणी करावीच लागते, म्हणजे मागणी वाढतच असते. किंमत वाढ, मागणी वाढ, मागणी नियमाच्या उलट. बघा, कोणत्या आहेत वस्तू अशा, अन्नधान्य, औषधी, कपडे लगते, गुड, साखर, किराणा माल, ते मीठ, या सगळ्या वस्तू आवश्यक आहेत, जीवनावश्यक आहेत, मूलभूत गरजेच्या आहेत. आणि म्हणून मग अशा जीवनावश्यक वस्तूंच्या संदर्भात त्यांची किंमत वाढ झालेली असताना सुद्धा त्यांची मागणी करावीच लागते, मागणी वाढलेली असते. आणि म्हणून मग जीवनावश्यक वस्तूंचा हा मुद्दा मागणी नियमाला अपवाद ठरतो. पुढचा मुद्दा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. उपभोक्ते अनेकदा नजीकच्या जवळच्या भविष्यकाळात वस्तूची किंमत कशी असणार आहे, काय असणार आहे याचा अंदाज बांधतो आणि मग या अंदाजाचा परिणाम मागणीवर होत असतो. बघा, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जवळच्या काळात काही सण उत्सव असणार, समजा येणार आहे दिवाळी, दसऱ्याचा कालावधी असेल, तर अशा दिवाळीच्या काळामध्ये वस्तूच्या किमती वाढतात असा जनरली अंदाज असतो. मग दिवाळीच्या काळात जर का मूलभूत गरजेच्या किंवा आणखी कोणत्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे असा अंदाज असेल, तर आता वर्तमान काळात थोड्या किंमत वाढलेली असताना, थोडीशी किंमत जास्त असताना सुद्धा ग्राहक खरेदी करतो, कारण किंमत आणखी वाढणार आहे असा अंदाज जर असेल तर जास्त किंमत झाल्यावर घेण्यापेक्षा आताच घेऊन टाकू. म्हणून मग आता वर्तमान काळात किंमत थोडीशी वाढलेली असताना सुद्धा मागणी वाढते. बघा, किंमत वाढ, मागणी वाढ असं घडतं. आणि म्हणून मग या भविष्यकालीन किमतीच्या अंदाजाचा परिणाम वर्तमान काळात होतो आणि म्हणून मग मागणीच्या नियमाच्या उलट घडतं, किंमत वाढ, मागणी वाढ असं घडतं. म्हणून भविष्यकालीन किमतीचा अंदाज हा मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो. त्यानंतर किमतीचा आभास. बघा, अनेकदा ग्राहकांना उच्च दर्जाच्या वस्तू म्हणजे अधिक चांगल्या क्वालिटीच्या वस्तू असतात आणि त्यांची किंमत जास्त असली तरी ते आपण घ्यायच्या कारण त्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत असा आभास काही ग्राहकांना, उपभोक्त्यांना होतो. किमतीचा आभास म्हणजे काय, त्यांना असा भास होतो की ज्या वस्तूची किंमत जास्त ती वस्तू चांगल्या क्वालिटीची, ती वस्तू चांगल्या दर्जाची असते असा आभास, किमतीचा आभास उपभोक्त्यांना, ग्राहकांना होतो. आणि ज्या वस्तू कमी किमतीच्या असतात, लोअर दर्जाच्या त्या समजल्या जातात असा समज ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण होतो. जर वस्तू खूप स्वस्त मिळत असेल, कमी किमतीची ती असेल, तर ती वस्तू चांगल्या दर्जाची नसेल असा भास त्यांना वाटतो आणि म्हणून मग वस्तूची किंमत कमी असल्यामुळे त्यांची मागणी कमी होते. आणि जर किंमत अधिक असेल, जास्त किमतीची वस्तू म्हणजे ती चांगल्या दर्जाची आहे असा भास त्यांना होतो आणि म्हणून मग किंमत जास्त असताना सुद्धा मागणी जास्त होते.
या अर्थाने हा किमतीचा आभास मागणीच्या नियमाच्या उलट घडवतो, परिस्थिती निर्माण करतो. किंमत जास्त मागणी जास्त, किंमत कमी मागणी कमी, या अर्थाने किमतीचा आभास मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहावा, ग्राहकांचं उपभोक्त्यांचं अज्ञान. अनेकदा ग्राहकांना उपभोक्त्यांना बाजारपेठेविषयी संपूर्ण ज्ञान नसतं, किमतीचं ज्ञान नसतं, किमतीचं अज्ञान असतं की या वस्तूची किंमत काल परवा किंवा मागच्या आठवड्यात काय होती, आज काय असेल, पुढे काय असणार आहे, याची कोणतीही माहिती त्यांना नसते, थांबपत्ता नसतो किमतीच्या माहितीचा बाजाराचा. आणि म्हणून मग बाजारविषयक अज्ञान असल्यामुळे, अपूर्ण ज्ञान असल्यामुळे वस्तूची किंमत जास्त असताना सुद्धा खरेदी जास्त केली जाते आणि जेव्हा किमती कमी झालेल्या असतात तेव्हा खरेदी केली जात नाही. बघा, किमती कमी तेव्हा मागणी जास्त पाहिजे मागणीच्या नियमाप्रमाणे, पण असं घडत नाही. किमती कमी असतात तेव्हा मागणी कमी असते, किंमत वाढलेली असते तेव्हा खरेदी केली जाते. हे बाजारातील किमतीच्या अज्ञानाच्या संदर्भात घडतं आणि म्हणून मग ग्राहकांचं अज्ञान हा मागणीच्या नियमाच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण करतं आणि यामुळे मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, सातवा पॉइंट आहे मित्रांनो, सवयीच्या वस्तू. अनेकदा अनेक ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तूंची सवय जळलेली असते, अगदी व्यसन जळलेलं असतं असं म्हटलं तरी चालेल. सवय, व्यसन, ती वस्तू घेतल्याशिवाय चैन पडत नाही, बेचैन होतो, अगदी त्याच्या भाषेत म्हटलं तर कसं कसं होतो ते, आणि अगदी जास्तच पुढे जाऊन म्हटलं तर त्यांना कुचकुच होत आहे असं वाटतं. म्हणून मग हे कुचकुच होत आहे जे आहे ते सवयीच्या वस्तूंच्या संदर्भात होतं असं म्हणूया. सवयीच्या वस्तू, व्यसन जडलेल्या वस्तूंच्या संदर्भात ती वस्तू घेतल्याशिवाय उपभोक्त्याला किंवा त्या व्यसनी व्यक्तीला चैन पडत नाही, बेचैन होतं आणि म्हणून मग ती वस्तू तो घेतो. त्या वस्तूची किंमत कितीही असली तरी ती वस्तू ग्राहक, तो उपभोक्ता किंवा व्यसन जडलेली व्यक्ती घेत असतो. या अर्थाने मग सवय जडलेल्या, व्यसन जडलेल्या वस्तूंच्या किमती जरी वाढलेल्या असल्या तरी त्यांची मागणी वाढते. बघा, चहा किंवा आणखी इतर मादक पदार्थ, सिगारेट, विडी ओढणारे यांना व्यसन जडलेले असतं आणि म्हणून मग ती वस्तू मिळाल्यावर त्यांना बरं वाटतं, त्यांना आधार वाटतो, असा काहीतरी मध्ये काहीतरी होतं, त्यांना त्यांना चैन मिळतो असं म्हणूया. मग जर नाही मिळाली तर बेचैन होते. या व्यसन जडलेल्या सवयीच्या वस्तूंचं जर का किमतीचं तुम्ही अवलोकन केलं मागील काही वर्षांच्या किमती जर का तपासल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की चहा किंवा विडी सिगारेट यांच्या एक वर्षापूर्वीच्या दोन वर्षाच्या किमती किती कमी होत्या, तेव्हा मागणी कशी होती, आता किमती वाढल्या म्हणून मागणी कमी झाली का, तर नाही. किमती जरी वाढल्या तरी मागणी वाढलेली आहे, या अर्थाने मग किंमत वाढ, मागणी वाढ, मागणीच्या नियमाच्या उलट घडत आहे. म्हणून सवयीच्या वस्तू किंवा व्यसन जळलेल्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद ठरतात. या अर्थाने मग मागणीच्या सिद्धांताला, मागणीच्या नियमाला अनेक अशा प्रकारे अपवाद आहेत आणि या अपवादांमुळे मागणीचा नियम खरा ठरत नाही. मागणीच्या सिद्धांतात जे सांगितलंय की वस्तूची किंमत कमी झाल्यावर मागणी वाढते आणि किंमत वाढल्यावर मागणी कमी होते, हे नेहमी जसंच्या तसं बाजारात घडत नाही, तर या सर्व अपवादांच्या परिस्थितीमध्ये मागणीच्या नियमाच्या उलट घडतं आणि म्हणून मग मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे खालून वर चढत जाणारा धनात्मक उताराचा बनतो. बघा, उलट मागणीचा वक्र बनतो, तयार होतो आणि हा अपवादात्मक मागणीचा वक्र ठरतो. अशा प्रकारे मागणीच्या सिद्धांताचे अपवाद, मागणीच्या नियमाचे अपवाद, एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ डिमांड, हे आपल्याला पाहता येते, हे स्पष्ट करता येते. आता इथे आपण थांबूया. थँक्यू फ्रेंड्स.